फ्रेंड्स, क्या बोलते पब्लिक, आज है संडे और संडे के दिन पे हम लोग करने वाले हैं आज नया ब्लॉग। तो ब्लॉग है न्यू लुक का। सो सगळ्यांची इच्छा आहे आज आपल्याला न्यू लुक करायचं आहे आणि या लुकमध्ये मी गेल्या 5-6 महिने आहे। सो लेट्स बिगिन। आपण क्रीमर थोडंसं चेंजेस केलं, आय एम फीलिंग नाउ नर्वस। आता आपण करूया त्याला क्लीन शेव। सो आय एम विथ माय रेझर। क्लीन आता याला हे ब्लेड मारायला नको, नाही मला आमची माहिती काय करते मामा आहे आले यूट्यूब फॅमिलीत आलेच सगळ्यात माझ्या मम्मीचं रिॲक्शन असणार। सो
खूब गारगर लगते हैं। हाँ ये 5-6 मंथ्स बनना एकदम। तुम्ही क्लीन शेव केलं पाहिजे स्किन त्याच्याने हायड्रेट राहिली पाहिजे त्याला मॉइश्चर मस्त करून त्याला गालावर तर एकदम गुळगुळीत झालेलं असतं। चालू मला माझे काही फ्रेंड होते की इट्स अ डिफिकल्ट टास्क to remove it. सुरुवातीला मला पण असं वाटत होतं की नको नको बट इट्स इम्पॉर्टंट। वाव क्लीन शेव। हाय to do a smooth असं कधी पण रिव्हर्स केलं ना की कळतं सर्वात कधी दाढी करता येते पण माझ्या दाढीचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे। सो वा दिस लुक्स स्मूथ नाईस पण दाढी कधी करून झाली की सगळ्यात टेन्शनचं काम असतं ते असतं अल्कोहोल रबिंग असतं त्यांनी लावून असतं शेव कधी कधी करून झाली यू हॅव टू यूज दिस दिस इज आफ्टर शेव कधी वापरायचं असतं बिकॉज थोडंसं नाही बस दिस मच इज सफिशियंट सोडायचं आणि इट स्मेल्स गुड। हा शेव लावून लावला ना की सगळ्यात बेस्ट फिलिंग यू फील लाईक युअर स्मेल। चलो This is Pratik signing off. Bye-bye. Have a good day. Happy Sunday. And first of all, bye log. Apni family ko grow karo. Subscribe karo. Like karo. Please dislike mat karo. Aur jitna ho sakta utna share karo bhai log. Bye-bye. See ya.